26 ऑगस्ट हा आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब त्यांचा एक स्मृती दिन म्हणून गेली आज त्यांना जाऊन 23 वर्ष झाली. मी गेली 15 वर्ष धर्मवीर आनंदिगे प्रतिष्ठानच्या वतीने मी विक्रमगड वाडा किंवा माझ्या परिसरामध्ये जो ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये ह्या वयवाटपाचा कार्यक्रम करतो. कारण जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला आठवतं चांगलं की साहेब संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना किंवा आपले कार्यकर्ते त्या भागात आहेत त्या भागातल्या कार्यकर्त्यांना सांगत होते की ते आपल्या आनंदाश्रमवर ट्रकच्या ट्रक मला वाटत मला म्हणजे माझा एक अनुभव एवढ्या वर्षाचा जवळजवळ 30-35 वर्षा सामाजिक सेवेतला की एक आनंदिगे साहेबांसारखं कार्य अख्ख्या महाराष्ट्रात मला नाही वाटत की एवढं क्रिकेटचे सेट मुलांच्यावर त्यांचं प्रेम होतं. कारण त्या गरीब मुलांना क्रिकेटचे सेट हे मिळत नव्हते त्या काळात. मैदानी खेळ खेळावा मुलांनी हा त्यांचा उद्देश. त्यांच्याकडे ऑक्टोबरपासून ते मे महिन्यापर्यंत क्रिकेटचे सेट मुलं प्रत्येक शनिवार रविवार असे लाईन लावायचे त्यांच्या आश्रमाला आणि ते घेऊन जायची. 11 मुलांची टीम यायची प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक विभागातले. आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य मुलांना त्या त्या जवळच्या आजूबाजूच्या ठाण्यातल्या त्या त्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून त्या त्या शाळेत पाठवायचे आणि ग्रामीण भागामध्ये त्यांचा जास्त लक्ष होता. आणि हे संस्कार मी हे जवळून पाहिले आणि मी तो एक मनामध्ये असं केलं की दिगे साहेबांनी जो आपल्याला जो वसा दिलाय समाजसेवेचा आज मी ग्रामीण भागात येतोय. मला काय राजकारण कारण राजकारण करणारे त्या त्या भागामध्ये आपली वोट बँक तयार करण्यासाठी लोकांना कुठेतरी प्रभावित करण्यासाठी करत असतात. परंतु दिगे साहेबांनी हे काम नाही केलं आणि दिगे साहेबांचा वसा घेऊन आम्ही हा ट्रस्ट हा स्थापन केला. आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून जिथे जिथे गरीब मुलांना जे जे काय आपल्याकडून जे जे म्हणजे जे संबंधित जे काही धनिक लोक आहेत किंवा जे समाजामध्ये मोठी लोक आहेत अशा लोकांना आपलं कार्य त्यांना भावतं आणि ते आपल्याला मदत करतात की खरंच तिथपर्यंत पोहोचतंय. आणि आज मी हे जे काम 15 वर्ष करतोय गेली 15-16 वर्ष ते गरीबापर्यंत पोहोचावं. आणि आज आम्ही इथे हा ग्रामीण भागात आलोय एक केवळ एक की तुमच्या सगळ्या मुलांना ह्या साहित्य मिळावं आणि एक तुमचा फक्त आशीर्वाद प्रेमाचा आशीर्वाद हा पाठीशी असावा. आणि आपण जे काही घोडदौड करतोय राजकीय नाही एक सामाजिक या भावनेने म्हणतोय. आणि एक दिगे साहेबांना अभिप्रेत म्हणून हे असंच कार्य आमचं पुढे चालू राहणार आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी असावा. जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम.